हरिओ हरिओम। कुठलीही बैठक सुखाव अशी बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, सिद्धासन, बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, आई स्लाइटली क्लोज. इनिशियली वी डू क्लिन्झिंग ऑफ नॉस्ट्रिल, श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी करता कपालभाती के 50 स्ट्रोक मारायचे आहे, 50 स्ट्रोक. त्याकरता एक श्वास सोडून द्यायचा, एक्झेल, इनहेल, स्टार्ट. After finishing the stroke, apnea stage, experience Kumbh. Now, next we will do Netra Shuddhi, eye cleansing. For eye cleansing, Pratak. Initially, Bahir Pratak. Open your eyes and concentrate on Om. Om. If there is Om, if there is not Om, imagine Om. Or concentrate on any object without blinking of your eyes for a few minutes. After some time, your eyes get tired or teared, then close down your eyelids and try to see the Om or the object at your eyebrow center. जिथे आपण टिकली लावतो, टिळा लावतो, तिथे बघण्याचा प्रयत्न करा. दिसत असला उत्तम, नाही दिसत असला तरी उत्तम, कालांतराने तो दिसायला लागतो. अंतर त्राटक ऍडिंग ज्ञान मुद्रा. नाव विल डू होकल क्लिन्झिंग, वाचा शुद्धी. त्याकरता 4 वेगवेगळ्या स्तरावर प्रणोच्चार करूया. ऍट 4 डिफरंट लेवल प्रणोच्चार, ओंकार चंटिंग. फर्स्ट लेवल व्हेरी लाउडली. Feel the vibration below navel region, the toe. The proportion over 80%, more 20%. For this, exhale completely, inhale deeply, chant. Experience the vibration, inner awareness, antarik sajagata. Second chanting in the middle speech, madhyam patitla omkar. Experience the vibration between navel region to the neck. Proportion 50-50, over 50, more 50. Or exhale completely, inhale deeply, Omkar. Experience the vibration, Kalpananchi Janiv. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता.
थर्ड चैंटिंग वेरी लो स्पीच अगदी खालच्या लेवल वरती अच प्रमाण 20% मन लांबवलेला 80%. फील द व्हायब्रेशन अबाव नेक इन द हेअर फॉर दिस एक्सेल इनहेल डीपली एंड चैंट. Experience the vibration, kampananchi janiyo. Inner awareness, tantrika jagata. For chanting, mental chanting, chanting in the mind, mansik uchchar. There is no proportion. Feel the vibration all over the body. Exhale out completely, inhale deeply, and chant in mind. Inner awareness. आंतरिक सजगता. नाउ फॉर प्रेयर टू द ओम. हात जोडून घ्यायचे, प्रार्थना पाठोपाठ म्हणायची आहे. ओंकारम बिंदु संयुक्तम, ओंकारम संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, मोक्षदं चैव, ओंकाराय नमो नमः. Both the hands up and नमन मुद्रा टच युअर फोरहेड टू द ग्राउंड. ओम समोर नतमस्तक व्हायचंय. ओमला नमन करून आजची साधना आपण सुरू करीत आहोत. परत वर यायचे, हात खाली छाती जवळ आणायचे, हस्तमर्दन आणि ऊठ डोळ्यांना द्यायची. ओपन युअर आईज अँड कॉन्सन्ट्रेट अगेन ऑन ओम. हरि ओम. आता करूया आपण वातमुक्ती, एअर रिमूव्हल फ्रॉम द जॉईंट. संधिवात, संधिवातामधला वात आपल्याला मुक्त करायचा आहे संधीतून. त्याकरता पोझिशन घ्यायची विश्राम अवस्था. सुरुवातीला पायाची बोट दोन्ही पाय जोडून घ्यायची आहे. पायाच्या बोट मागे पुढे, बॅकवर्ड फॉरवर्ड. Foot finger backward forward. Paun maage pude. Foot backward forward. From the ankle. पाऊल फिरवून घ्यायचंय क्लॉकवाईज. मागे अँटी क्लॉकवाईज. हरिओम. नाउ राईट लेग.
Give support under the knee of right leg and lift. Mage pude. Saral karayacha. Power sit kade anayacha saral karayacha. Lift the legs under support of knee. Third, Ali. Straight back. Third, front bend. Three times. Move round. Three times. Reverse. Keep your legs on your left thigh and move. आता पाऊल फिरून घ्यायचं आहे डाव्या हाताने. Blood. पाऊल झटकून घ्यायचं आहे. हरि ओम. आता पावलाला आधार द्यायचा, उलट्याला आधार द्यायचा, हॉरिजेंटल फिरून घ्यायचं आहे. पाऊल जागेकडे ओढायचे. व्हर्टिकल अप डाऊन. नाउ स्ट्रेट युअर लेग्स. परत उजवा पाय सरळ करायचा आहे आणि रिलॅक्स. एक्सपिरियन्स द लाइटनेस. एक्सपिरियन्स द वात मुक्ती ॲट राईट लेग. यू फील व्हेरी कम्फर्टेबल. युअर राईट लेग इज व्हेरी मच कम्फर्टेबल अँड फिलिंग व्हेरी लाईट ॲज कम्पेअर्ड टू युअर लेफ्ट. नाउ द सेम मुवमेंट वी आर डू फॉर युअर लेफ्ट लेग्स ऑल्सो. The same movement. Your left legs bring your paul chitjoda nayacho saral karayche. Lift your left legs under the support of knee. डाव्या पायाला आधार देऊन वर उचलून घ्यायचं आहे. सरळ आणि खाली. पाय फिरवून घ्यायचं आहे. एंटी क्लॉकवाइज. पाय उजव्या जागेवर ठेवाय. उघड्या उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. डावा पाय उजव्या पाऊल फिरवून घ्यायचं आहे. Clockwise. Anti-clockwise.
पाऊल झटकून घ्यायचं आहे. हरि ओम. पाऊल ठेवायचंय हॉरिझॉन्टल, फिरून घ्यायचंय. पाऊल गांगेवर ठेवायचंय, उडून घ्यायचंय वर्टिकल. पाय सरळ करायचंय, विश्रांती. एक्सपीरियंस अगेन, अवर लेफ्ट लेग इज ऑल्सो व्हेरी लाइट, इज अ कंप्लीट वात मुक्ति, एयर रिमूवल फ्रॉम द जॉइंट ऑफ युअर लेफ्ट लेग ऑल्सो, हेन्स बोथ द लेग्स यू फील वेरी कंफर्टेबल. नाउ वी विल डू द वात मुक्ति फ्रॉम द हैंड, बोथ द हैंड, स्ट्रेट युअर हैंड. दोन्ही हात सरळ. सुरुवातीला हाताची बोट पेरंगळीत न आता फोल्ड करायची आहे आणि सरळ करायची आहे. परत फोल्ड करायची, सरळ करायची. बोट जुळवून घ्यायची मनगटातन खाली वर. बोट जुळवून घ्यायची खाली वर. हा, पाम खाली वर, अप अँड डाऊन. इन अँड आउट. बोटा आवडून घ्यायची मनगटात न फिरवायचंय. उलट दिशेने तळात आकाशाकडे एल्बो जॉईंट, ते परत खांद्यावर ठेवायचंय, सरळ करायचंय. एल्बो जॉईंट दुनिया खांद्यावर ठेवायचे, एल्बो जुळवून घ्यायचे आणि फिरून घ्यायचे समोरून मागे. मागून पुढे विश्रांती. एक्सपीरियंस बोथ द शोल्डर्स आर व्हेरी लाइट. दोन्ही हातामधनं वातमुक्ती झालेली आहे, त्यामुळे तिथे खूप हलकेपणा आलेला आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता पाठीचे, पाठीचा कणा, पाठीचे मणके, मेरुदंड वक्रासन, त्याकरता स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडून घ्यायची, उजवा पाय फोल्ड करायचा, डाव्या मांडी जवळ ठेवायचा, सरळ जायचं आणि पाठीमागे यायचं.
पाय बदलवून घ्यायचा, उजवा पाय सरळ, डाव्या पाय फोल्ड करायचा, सरळ जायचे, डोकं घुटायला लावायचं, मागे यायचं. हरि ओम. परत विश्रांती अवस्थेत जायचंय. पाठीचे मणके झाले, आता करू आता पाठीचा कणा म्हणजे कमर. त्याकरता आपल्याला करायचंय नौका चालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नौका मागून पुढे पुढे जायचंय. कम्प्लिटली स्ट्रेच, पाठीला एकदम कम्प्लीट स्ट्रेच येतोय. नौका पुढे जाते. आता उलट दिशेला नौका आता मागे जाईल. हरि ओम. रिलॅक्स. दोन्ही पाय पाठीमागे ठेवून विश्रांती अवस्था. अनुभव घ्यायचा आहे. पाठीचा कणा, शेवटचा कणा सुद्धा अगदी शिथिल झालेला आहे, त्याकडे लक्ष. आता करूया आपण मानेचे सांधे, सर्वायकल व्हर्टिब्रा. तीन ते चार वेळा लेफ्ट राईट. अप डाउन. टिल्टिंग. फुल राउंड. अनुवटी छातीला लावून कंप्लीट उजवीकडून डावीकडे. उजवा कान उजव्या खांद्याला, डावा कान डाव्या खांद्याला स्पर्श करेल. उलट डावीकडून उजवीकडे. उजवा कान उजव्या खांद्याला, डावा कान डाव्या खांद्याला स्पर्श करत नाही. हरि ओम. क्रिया थांबवायची आणि परत विश्रांती अवस्था. दोन्ही पाय सर करून दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. नाऊ अवर बॉडी इज रेडी फॉर द आसना. शरीर आसनांकरता तयार झालेलं आहे. पूर्ण वातमुक्ती आपण केलेली आहे शरीरातली. आता करूया आपण वज्रासन. वज्रासनाकरता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात सगळं जोड ठेवायचे. प्रथम उजवा पाय दुमडून घ्यायचा आहे, तो सीट खाली आणायचा आहे. पूर्ण वजन उजव्या पायावर न्यायचं, डावा पाय दुमडायचा, पूर्ण वजन सीटवर आणायचं. वज्रासन. दोन्ही हात मांड्यांवरती आहे, डोळे अलगवून मिटलेले आहेत, पाटकणा ताट आहे. प्राणधारणा. श्वासाकडे लक्ष. ऐक्षण.
यातूनच करूया आपण मांजरासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय, एक हाताचं अंतर घ्यायचंय दोन्ही गुडघ्यांमध्ये, इथल्या तिथे हात सरळ करायचे, हात सरळ करायचे आहे. उजवा हात उजवा पाय उजवं पाऊल एका रेषेत आहे, डावा हात डावा पाय डावं पाऊल एका रेषेत आहे, पाठ आणि मान सरळ आहे एका रेषेत आहे. आता पाठ खाली जाईल मान वर जाईल, पाठीवर कोणीतरी बसलंय आणि मानेला कोणीतरी माठीमागे ताणतंय, लगाम दिलेला आहे, त्याचं फिलिंग येईल. श्वास नॉर्मल असेल, हरिओम, पाठताट मानताट, नाउ इन अपोजिट डिरेक्शन, बैक अप एंड हेड डाउन, समबडी इज पुलिंग युअर बैक एंड पुशिंग युअर हेड टू द डाउन, दिस फीलिंग, एक्सपीरियंस दिस फीलिंग, ब्रीदिंग नॉर्मल. Now straight your back, head and come to the Vajrasana and relax in Vajrasana. Concentrate on your breathing pattern, Pranadharana. Experience the changes happen in the body. Now the next asana, Ustrasana. Stand on your again. Udhyanar ubharayche. Doni hat pati mage. Pati var tevayche. Ani pati mage zukat. Doni hat solun deyayche. Ani ghote pakadnyacha prayatna. Ustrasana. Complete pati la back bend hai. Back bend. मान मागच्या बाजूला इतकी ताणली गेलेली आहे, समोरून ताणली गेलेली आहे, माठीमागे दाब आहे. व्हेरी गुड आसन. परत एकदा पाठी मागे जायचे, हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, सरळ व्हायचंय आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. काही क्षण प्राणधारणा. आता करूया आपण शयन स्थितीतील आसन. शयन स्थितीमध्ये जायचंय शवासनामध्ये. गो टू शवासन, दॅट इज आनंदासन. द डिस्टन्स बिटवीन बोथ द लेग्स, दोन्ही पावलं बाहेरच्या दिशेला, टाचा आतल्या दिशेला. दोन्ही हात शरीराजवळ, तळहात आकाशाकडे. आता करूया आपण पाद संचालन. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, दोन्ही पाय उचलून घ्यायचे आणि उजवीकडून डावीकडे फिरून घ्यायचे तीन वेळा. उजवीकडून डावीकडे उलट दिशेना तीन वेळा. दोन्ही पाय खाली टेकवून रिलॅक्स. शवासनामध्ये परत रिलॅक्स. श्वसन जलद होते ती शांत होऊ द्यायची आहे, नॉर्मल होऊ द्यायची. पुढचं आसन करूया आपण पवनमुक्तासन. पवनमुक्तासन करता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचे, दोन्ही पाय उचलून घ्यायचे, होल्ड करायचे
आणि छातीकडे आणायचे आहेत. दोन्ही हातांची पॅकेट दोन्ही पायांना द्यायची आहे आणि डोकं गुडघ्यांना लावायचं आहे. हनुवटी गुडघ्यांना लावायची आहे. सुंदर पोटाला खूप दाब आलेला आहे, प्रेशर आलेला आहे पोटाला. प्रेशर ऑन युअर ॲब्डोमेन. दिस इज अ पवन मुक्तासन ऑल्सो. पवन मुक्तासन टू फॉर रिलीजिंग द एअर फ्रॉम द ॲब्डोमेन. रिमूव्हल ऑफ एअर फ्रॉम द ॲब्डोमेन. हाताची ब्रॅकेट ढिली करायची आहे आणि रोलिंग करून घ्यायचं आहे. पाठ कण्याला अगदी मसाज होणार. सी दोन्ही पायांवर उभारायचा सुद्धा प्रयत्न होतोय. हरि ओम. परत एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. परत पाय सरळ करून विश्रांती अवस्था. नाव अभी करना है द्रोणासन. पहले विश्रांति लीजिए, अभी करेंगे द्रोणासन. द्रोणासन के लिए स्थिति लेना है. दोनों पैर साथ में, दोनों हाथ बॉडी के पास. अभी दोनों पैर और छाती एक साथ ऊपर आएगी और नजर अपने अंगूठे की तरफ. हरिओम. नीचे आ जाइए और विश्रांति. नाउ करना है विपरीत करनी मुद्रा. विपरीत करनी मुद्रा के लिए दोनों पैर साथ में लाइए, दोनों हाथ बॉडी के पास लाइए और दोनों पैर एक साथ उठाइए, कमर उठाइए और दोनों हाथों का आधार पीछे दीजिए. विपरीत करनी मुद्रा. अपनी नजर पैरों के अंगूठे पर. दोनों पैर पीछे लेके धीरे धीरे एक एक पाठी का मनका टच करते हुए नीचे आइए. नाउ रिलैक्स इन शवासन. अभी एक कुर्सी पे आके बैठक स्थिति में आइए. इन सिटिंग पोस्चर. सिटिंग पोस्चर साधी मांडी, पद्मासन, सिद्धासन. स्टेबल इन दिस आसन. श्वास को गति को नॉर्मल करना है. श्वास की गति नॉर्मल होने के बाद करना है अपने को दत्त मुद्रा और ब्रह्म मुद्रा एक साथ. दोनों हाथ ज्ञान मुद्रा में. पहले अभी अपना फेस लेके जाइए उजवी तरफ. वहां पे थोड़ा रुकिए. वापस सीधा करिए. नाउ goes to the left side. वहां पे थोड़ा उठिए. वापस सीधा नॉर्मल सामने. अभी ले जाइए पीछे. वहां पे रुकिए. वापस सीधा और अभी नीचे. दिनत्त मुद्रा. नाउ ब्रह्म मुद्रा. अपना फेस लेके जाइए वापस राइट साइड. देन लेफ्ट साइड. धीरे 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 लेफ्ट साइड. अगेन सामने. नाउ ऊपर.
नीचे फिर सीधा हरि ओम। दत्त मुद्रा छोड़ दीजिए, दत्त मुद्रा से बाहर आइए, अविश्रांति अवस्था, विश्रांति। अभी करना है पश्चिमोत्तानासन। पश्चिमोत्तानासन के लिए दोनों पैर मिला लीजिए, दोनों हाथ बॉडी के पास रखिए, दोनों हाथ अभी अपने मांड्यांवर ठेवायचे आणि हळूहळू पुढे जायचंय आणि पावलं पकडायची आहेत, डोकं गुडघ्यांमध्ये लागेल। पश्चिमोत्तानासन, युअर फोरहेड टचेस टू युअर नीज एंड हँड टचेस टू युअर फूट, इट इज अ कंप्लीट स्ट्रेच ऑन युअर बॅक, very very good asan for your backache, full stretch on your back, halvar pani var aiche parat ani relax vaiche, ata viparit chayan sthiti madhe jayche, makrasan, go to the makrasan, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, पावलं बाहेरच्या दिशेला आहे, टाचा आतल्या दिशेला आहे, तळहात आकाशाकडे आहे। आता यातून करणार आहोत शल्भासन, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात मांडी खाली आणायचे आहेत, बोथ द हँड्स अंडर द थाय। आता कमरेतून दोन्ही पाय वर उचलायचे आहेत, हनुवटी जमिनीला आहे, दोन्ही पाय वर उचलायचे आहेत कमरेतून। अलगद पने पाय टेकवायचे, परत हात सोडवून घ्यायचे आहे आणि विश्रांती अवस्था आहे मकरासन। आता करूया भुजंगासन। भुजंगासन करता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हनुवटी जमिनीला लावायची आहे, आता दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे आहेत आणि प्रेस करायचे म्हणजे छाती आपोआप वर येईल आणि दोन्ही हातांचा आधार काढून घ्यायचा आहे। भुजंगासन, दोन्ही हात टेकून द्यायचे खाली, ढोकळ जमिनीला टेकवायचं आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन परत मकरासनामध्ये स्थिर व्हायचंय। श्वास फुललेला असतो, जलद गतीने होत असतो, तो नॉर्मल होऊ द्यायचा प्रत्येक आसनानंतर। आता करूया धनुरासन। धनुरासन करता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीरावर ठेवायचं आहे, हनुवटी जमिनीला लावायची आहे, आता दोन्ही पावलं सीटकडे आणायची आहे, दोन्ही हातांनी पावलं पकडायची आहेत आणि छातीकडे खेचून घ्यायची आहेत म्हणजे छाती आपोआप वर येते। धनुरासन, पाठीला बाक आलेला आहे, छातीला ताण आलेला आहे, चेहऱ्याला ताण आलेला आहे, हरि ओम, दोन्ही पावलं सोडून द्यायची आहेत, सरळ करायची आहेत आणि मकरासनामध्ये स्थिर व्हायचं। आता पाठीवर झोपायचं आहे आणि उठून बसायचंय, काही क्षण विश्रांती। आता यायचे आहे दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग। स्टँडिंग विश्रांती अवस्था। आता करूया आपण चक्रासन। थोडस मागे येते का? चक्रासन, चक्रासनाला स्थिती घ्यायची आहे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात जमिनीला पॅरलल, आता उजवा तळहात वर आकाशाकडे जाईल आणि वर जाईल,
आणि उजवी डावीकडे वळायचे आहे. इथे काही क्षण थांबायचंय, श्वास नॉर्मल आहे. परत सरळ व्हायचंय, हात खाली ना आणायचं आहे, परत डावीकडे येतो, परत खाली आणायचे दोन्ही हात, परत दोन्ही हात सरळ. आता डाव डावा हात आकाशाकडे वर जाईल ना उजवीकडे आता दुखायचंय. अगदी हळू करायची. हरिओम. परत सरळ व्हायचंय आणि दोन्ही हात हळुवारपणे खाली आणायचे, अगदी हळुवारपणे. आता करूया आपण त्रिकोणासन. त्रिकोणासन मध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात परत सरळ पॅरलल टू द ग्राउंड. आता पाठी आपल्या कमरेत न झुकायचंय खाली. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि नजर आपली डाव्या हाताकडे. हरिओम. आता डाव्या हाताने उजव्या हाताला, उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाच्या बाजूला ठेवायचा आहे आणि नजर जाईल आपली उजव्या हाताकडे. कमरेला कंप्लीट पीड आलेला आहे. परत सरळ व्हायचं आहे, परत वर यायचंय. रिलॅक्स. इंटरनल स्थिती. आता करूया आपण उड्डयन. उड्डयन करता स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात आपले मांड्यांवर ठेवायचे आहेत. प्रथम एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा आणि हा श्वास संपूर्ण सोडून पोटाला खटका. काही क्षण श्वास बाहेर असेल, यथाशक्ती ठेवायचा आहे. परत श्वास घ्यायचा. हरिओम. हाँ, आता अग्निसार. अग्निसार करता एक श्वास सोडून द्यायचा आहे, एक श्वास भरायचा आणि कंप्लीट श्वास सोडून द्यायचा पोटाला खड्डा. आणि स्वायर बाहेर असताना पोटाचे स्नायू हलवून घ्यायचे. श्वास घ्यायचा नाही आणि आता खाली बसून घ्यायचंय. सिद्धासनामध्ये सिद्धासन. सिद्धासनामध्ये सुरुवातीला अगदी श्वास अगदी नॉर्मल होऊ द्यायचा आहे. डीप ब्रीदिंग करायचं आहे तीन वेळा. हाताची ज्ञान मुद्रा. आता करूया आपण शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम करता श्वास तोंडाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडायचा आहे. आता शीतली करता जीभ बाहेर काढायची, तिची पुंगळी करायची आणि श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा. परत एक आवर्तन करायचं आहे जीभ बाहेर, श्वास घ्यायचा, नाकाने सोडायचा. परत अजून एकदा रिपीट, जीभ बाहेर काढून नाकाने श्वास सोडायचा आणि रिलॅक्स. इनर अवेअरनेस. आता करूया आपण सिटकारी. आता दाताच्या फटीतन श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडायचा आहे, तीन वेळा करून घ्यायचा आहे श्वास आतमध्ये. काही क्षण थांबायचा आणि श्वास सोडायचा. दुसरं आवर्तन. तिसरं आवर्तन.
ऐशन विश्रांति। Experience, inner awareness, antarik sajagata. See what is happening inside our body, in mind, in the brain. Ata kruya parivujjayi tinavartana. Kya karta ek swas sodun daycha, ek swas bharaycha, kanta sankoch. परत एक श्वास सोडून भरायचा, कंठ संकोच करून श्वास सोडायचा। परत श्वास भरून घ्यायचा, कंठ संकोच, काही क्षण विश्रांती। Experience the inner awareness, antarik sajagata, antarik sajagata. After every pranayam it must. Experience the changes, inner changes in the body, inner changes in the brain, inner changes in the mind, the position of the mind. We should check on each and every pranayam after completion of the pranayam. You have to note down this. Now for anulom vilom, do anguli mudra. Close your right nostril, exhale completely from your left, inhale from left. Left close, right open, and exhale. Inhale from the right. Right close, exhale from the left. Inhale from the left. Left close, exhale from the right. अजून दोन आवर्तन आपली आपणच करून घ्यायची आहे। दोन आवर्तन करायची आहेत, टू मोर आवर्तन, कंप्लीट आवर्तन। हरी ओम। काही क्षण विश्रांती, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता फॉर सम टाइम। सी द चेंजेस इन युअर माइंड, इन युअर ब्रेन, बोथ द हेमिस्फियर बॅलन्स, बोथ लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन आर बॅलन्स्ड, बॅलन्सिंग with the anulom vilom. Left nostril control your right brain, right nostril control your left brain. Anulom vilom, balancing both the brain. Hence complete body balance you are achieving through anulom vilom. Your breathing pattern gets normal. Now to avartan we will do Bhramari, Gunjan.
Priyavartan Gunjan. For grammary, exhale completely, inhale deeply. Gunjan. Inhale. Gunjan. Inhale. Gunjan. With eyes closed, go to the Shavasana. With eyes closed, go to the Shavasana. The distance between the two legs, power bahercha disela, tachatla disela, toes inside. Hands, palm, both at the sky. Your full body is taking rest. Now take your mind on your right leg. Your right leg, right feet, right leg finger, ankle joint, knee joint, hip joint, thigh. Completely relax. Complete relax. And you experience this. Take your mind to your left leg. Your left leg, left foot finger, ankle joint, knee, hip joint, hip, thigh, scap. Completely relax. Completely relax. And you experience this. Now take your mind on your right shoulder. Your right shoulder, elbow joint, wrist joint, finger joint are totally relaxed. And this also you experience. Now, you take your mind on your left shoulder. Your left shoulder, elbow joint, wrist joint, finger joint, completely relax. And you experience this relaxation. Now, take your mind on your neck. Sarva cervical vertebra. All the cervical vertebra also relax. And you also feel this relaxation. Take your mind on your face, your cheek, your forehead, your eyes, nose, ear, all are relaxed. There is no stress or strain on your face. It's a completely relaxation position. Take your mind on your back, vertebral column, spine. Complete relax. That all the spine you are relaxed. And you experience this relax. Take your mind on your abdomen, your chest. You are relaxed, fully relaxed. And this relaxation you experience.
Now observe your abdomen. When breathe in, your abdomen come up. When breathe out, your abdomen goes back down. See the movement of your abdomen, which is related with your breathing pattern. Observe for some time. It is the relation between your abdomen and breathing. Now feel every breath in, you are energetic. You are getting energy. And every breath out, you are getting relaxed. Because when you breathe in, the pranic energy coming inside. And when breathe out, all the toxin gases are going outside. Hence, you become very relaxed in position. Experience this for some time. Now, coming from the Shavasana, both the legs again touches together, both the hand besides your body, you stretch to the body and come in the sitting position without opening the eyes. Hand in Namana Mudra. For Shanti part, follow me the Shanti part. Om Purnamidam Purnamidam Purnah Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate. Om Shanti Shanti Shanti. Both the hands up. And again, Om Samo Dhukat Achi Sadhana Om La Samarpit. संकल्प उद्या पण अशीच साधना आम्ही करणार आहोत. परत एकदा वर यायचे, हात द्रोणमुद्रेमध्ये ठेवायचे, एक ओंकार करता श्वास सोडून द्यायचा, श्वास भरायचा आणि ओंकार.